नानांचं भूप कर, नानांचं भूप कर, नानांचं भूप कर तुम्ही भूपा. हे बघ, हे बघ सिद्धू. हो ना, आणि थोडस सिद्धूची औषध वगैरे घ्यायची होती. हो ना, नगर मध्ये थोडा वेळ झाला. हा हा, त्यामुळे लेट होळी. परत नाना पण आजारी येत. हो ना, मी आजारी, नाना आजारी. शीग लावा, शीग शीग लावायची असते. वर उंच उंच न्यायची असते. हा, आता सिद्धूला जास्त समज आली. सगळं कळतं. हो, थँक्यू सिद्धू, थँक्यू बाळा. ओके, गुड बॉय. हा, ह्या वर्षीची होळी ना सिद्धू पाहून सेलिब्रेट करतो. हो, अजून पेटेल 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 त्याच्या पहिलेच होळी. ते पहा आता सिद्धार्थ काय आणून टाकतोय होळीमध्ये. त्याला पण इच्छा आहे लवकर पेटावी. मध्ये पेटत नाहीये कारण की वारच खूप आहे आमच्याकडे. होळी बरं झालं, आज आपण सुट्टी भेटली. हो ना, होळीच्या वाढदिवसाच्या दिवशी. हो, चला आता प्रदक्षिणा घाला पटापट, तांब्याने पाणी येऊन. मागच्या वर्षीचा नाना प्रदक्षिणा करा एक, आणि नाहीतर फक्त पाणी सोडा आणि तिथंच नमस्कार करा. सिद्धू फुगडी घेऊन आलाय, सिद्धू फुगडी घेऊन आलाय. फुप्पू कर, सिद्धू फुप्पू, फुप्पू. हा, ओके. नानांना गंध लावा बाळा सिद्धूच्या. लावलाय लावलाय सिद्धूने. हा, बा. हा, आता ठोक बोम. हा हा, नानांचं भूप कर, नानांचं भूप कर, नानांचं भूप कर तुम्ही. हे बघ, हे बघ सिद्धू. बघा सिद्धू किती दारू भूप. खरोखर आहे ना, आपला सगळा भरोसा उडलेला आहे. आपल्याला कोणी हे शिकवलंय काय म्हणून शिकवलंय? गावागावात हा रोग कसा जातो? आमच्या होळीचं लेट पूजन झालंय आणि आता आम्ही जेवण पण केलं, लाईट गेलेली होती त्यामुळे शूट नाही करता आलं. माझं जेवण झालंय आणि लक्ष्मीकडे जेवतीये. स्वयंपाक बनवला तीन तिथंच आणि जागा कमी आमच्याकडं, त्यामुळे तिथं जेवायला बसलीय. आणि हे बघा जेवण आमचं. बघा, व्हिडिओ पण होऊन देत नाही लाईट. सारखी लाईट जाते. लाईट आता पण गेली होती तर पुन्हा आलीये. परत हा व्हिडिओ शूट करतोय. तर बघा, जेवण झालंय आमचं. आम्ही जेवणामध्ये गेलो होतो पुरी, खीर आणि बेसन.
बेसन आणि कुरडई पापड वगैरे फ्राय केलं होतं हे काय इथे डब्यात ठेवले आता उद्या खाणार तर ते आता सिद्धूसाठी आमच्यासाठी खुराक येणारासाठी आमच्यासाठी आम्ही ते 4-5 दिवस खाणार आता आम्ही जेवणावर जास्त खात नाहीत ते नंतर खातो तर लक्ष्मीला आता खूप बरं वाटतंय खूप दिवसापासून आजारी होती 10 दिवस झाले आम्ही रोज नगरला चक्कर मारायचो रोज हॉस्पिटलला जायचो ते बघतीलच पुढच्या व्हिडिओ मध्ये काय आहे माझी प्रतिक्रिया त्याचा स्पेशल व्हिडिओ पण आपण बसलेले आहेत जेवण झालंय आमचं हा हे बघा नाना तिकडं नाना बरं वाटतं तुम्हाला आता बरं वाटतं त्यांची तब्येत खूप खराब होती आणि लक्ष्मीला त्रास असल्यामुळं आम्हाला नानाकडे लक्ष देत नव्हतं जेवणाची व्यवस्था नव्हती माझी पण नव्हती सिद्धूची पण नव्हती सिद्धू पण इकडे झोपलेला आहे निवांत ते पण मस्त पैकी त्यांनी पुरी आणि बेसन खाल्लंय खीर खाल्लेली आहे आणि तो स्वतःच झोपी गेलाय बघा आणि त्याला अंगावर घ्यायचं होतं त्याने मला ब्लँकेट ओढायला सांगितलं मग ब्लँकेट दिल्यानंतर तो स्वतः झोपलाय आता आणि नाना खूप आजारी पडले अचानकच पंढरपूरला गेले होते तर ते आता आलेले आहेत त्यांना मी फोन केलाय नाना मी घरी येतोय तुम्ही या म्हटलं घरी आता लवकरच तर ते कशा वशी इथपर्यंत आलेले तर खूप त्यांची तारमळ झाली रस्त्याने पण आता इलाज नाही काही गोष्टीला कारण लक्ष्मीला उठता पण बसता पण येत नव्हतं आम्ही कसं तरी ऍडजस्ट केलं 10 दिवस आणि नानाने सुद्धा अक्षरशः 10 दिवस बाहेर काढले ते खूप वाईट वाटतं मला त्या गोष्टीचं पण चला आता उद्या नानाला हॉस्पिटलला घेऊन जाईल मी आणि त्यांना थोडीशी सलाईन देईन कारण त्यांना आवश्यकता खूप आलेलं आहे आणि आता नाना आम्ही बघितल्यानंतर नाना टवटवी झाली तर नानांचा आवाज पण निघत नव्हता काल सकाळपासून कॉल करतोय मी पण आता नाना खूप फ्रेश झालेत नानाची जरा मी अंग वगैरे तुटून दिलं त्यांचं त्यांना बरं वाटलं कारण ते म्हटले बाळा मला अंग तुटल्यानंतर असं वाटलं की मी अर्धा म्हणजे बिमारी माझी गेली तर असं असतंय तर आपल्या लोकांची आपणच काळजी घेतली पाहिजे आणि माझे वडील तर आता आमचे वडील माझे एकट्याचे नाहीत ते त्यांना 6 अपत्य येत पण आणि लक्ष्मीपण 7 वा आता आपत्ती म्हणजे ती पण नानाला म्हणजे नाना तिला मुलगी समजतात सून कधी समजत नाहीत बाय बाय करून बोलतात तिला कधी कधी नानावरती पण ती हे करत असते पण नाना समजून घेतात तिला आणि तुम्ही व्हिडिओ बघतातच तुम्ही कंटिन्यू आम्ही नानाच बोलतो त्यांना आणि बरेचसे लोक त्यांना नाना म्हणूनच ओळखतात आता तर चला मग आजच्या व्हिडिओला तसंच आता संपूया आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 2023 तुम्हाला भरभराटीचं खूप आनंद जावो आता सुरू झालंय नवीन वर्ष तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बाय